नमस्कार मित्रांनो, आधुनिक शेती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असा एक प्रगतशील शेतकरी जो की तुमच्या समोर येणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःच्या 45 एकर शेतीमध्ये लिंबोनी, त्याच्यानंतर पेरू जो की आपला सरदार L49 आणि सीताफळाच्या 2 व्हरायटी, त्याचबरोबर शेततळे 2 आणि शेळीपालन, असं सर्वांगीण जे काही आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं जे एक कॉम्बिनेशन म्हणतो ते पाहायला भेटेल. मी तुमच्यासाठी विशेष मुलाखत घेऊन आलो आहे राजाभाऊ रगड यांची. आपल्यासोबत आज व्हिडिओमध्ये आहेत ते आणि लोकेशन मुद्दाम घेतलं आहे शेततळ्याचं, कारण असे 2 शेततळे आहेत विस्तृत स्वरूपात, खूप कारण मराठवाडा म्हटलं की पाणी टंचाई आली ह्या सगळ्या गोष्टीमुळं. मुलाखत याच्यामुळं घेतो आहे कारण गावाची ग्रामपंचायत लढवून 5 वर्ष सरपंच पद भूषवून आता सध्या शेतीमध्ये स्टेबल झालेले आहेत. म्हणजे एक सर्वांगीण ज्या काही आयुष्याच्या अनुभवाच्या गोष्टी असतात शेवटी शेतीपर्यंत सर्व काही येऊन टेकतं. ही मुलाखत तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे आणि सध्या सुरू केलेलं शेळीपालन ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं. तुमचं रगडसाहेब मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आम्हाला एक प्रवास, विद्यापीठाचं सहकार्य लाभलं, शेतीमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढं पुढं म्हणजे पावलं टाकत गेलात, ह्या गोष्टीच्या संदर्भानं सुरुवात कुठून झाली? लिंबोनी, पेरू की सीताफळ ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं? मी शेतात आल्याच्या म्हणजे शिक्षण संपल्यानंतर शेतात आलो. शेतात आल्याच्या नंतर पारंपरिक शेती केली, फुलशेती केली, फळशेती केली, केळी केली, हळद केली, पण याच्यामध्ये सतत मेहनत, सतत पीक मोडणं, काढणं, मशागती हे चालू राहायचं. मग याच्यातून पर्याय आणि एक हमखास पीक मिळावं ह्या हिशोबानं मग फळबागेकडे वळलो. मग मी पहिल्या वर्षी 1-3 एकर लिंबोनी लावली आणि 3 एकर पेरू लावला आणि 2 एकर सीताफळ बाळानगराची बाग लावली. मग हे लावल्याच्यानंतर मी लगेच पुन्हा 2 वर्षानं पुन्हा एक पुन्हा लिंबू वाढवलं, सीताफळ वाढवलं आणि पेरू आहे तेवढाच आहे. तर आता माझ्याकडे 12 एकर लिंबू, 12 एकर सीताफळ, 3 एकर पेरू आणि 1 एकर बहार डोली जांभूळ आहे. अशी मी आता सगळी फळबाग लावलेली आहे. त्याला पाणी कमी पडत असल्यामुळे खडकाळ भाग आहे, पाण्याची कमतरता आहे, त्याच्यामुळं मी सामूहिक शेततळे कृषी विभागाकडून घेऊन त्याच्या मी पुन्हा म्हणजे त्याच्या इस्टिमेटपेक्षा डबल पैसे लावून मोठमोठाली तळी केलेली आहेत. त्याच्यामध्ये 1-1 कोटी 1.25 कोटी पाणी साठतं आणि ते मी उन्हाळ्यामध्ये मार्चच्या नंतर 2-3 महिने बागेला वापरतो. बरं, आता एक महत्त्वाचा लोकांसाठी सगळ्यात जास्त एक म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न, राजकारणातून शेळीपाल आपलं राजकारणातून शेतीकडे कसं म्हणजे वळावं वाटलं? राजकारण करून पाहिलं मी 5 वर्ष. गाव हे आदर्श केलं होतं, परभणी जिल्ह्यामध्ये आदर्श गाव होतं आपलं, हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, त्या टाईपची गावाला वाटचाल सुरू केली होती. पण ते गावातले वैयक्तिक छोटे मोठे राजकारण हेवे दावे त्याला मी कंटाळलो आणि मग शेतीमध्ये आलो. गावाला 8 पुरस्कार दिलेले आहेत मी 5 वर्षामध्ये. वैयक्तिक तुम्हाला पण शेतीच्या संदर्भानं पुरस्कार मिळेल त्या संदर्भानं सांगा. मला एक केंद्र सरकारचा पुरस्कार आहे आणि एखादा महाराष्ट्र शासनाचाही भेटणार आहे आणि असे काही वैयक्तिक वेगवेगळ्या संस्थांचे असे काही पुरस्कार 4-5 पुरस्कार आहेत मला. पेरू जो काही आपण सरदार L49 तिकडे बाग आहे तर त्याची रोपवाटिका पण आपल्याकडे आहे, तर त्या संदर्भानं L49 लागवड केलेली आणि कृषी विभाग माझ्याकडे आला, विद्यापीठ आलं आणि त्या असं म्हणले की आपल्या शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं भेटतील. मी माझ्या स्वतःसाठी काही रोपं बांधले होते तर तुम्ही नर्सरी चालू करा. त्याच्यानंतर मग लायसन कृषी विभाग आणि विद्यापीठानं दिलं आणि मी आता शेतकऱ्यांसाठीही कलमा बांधतो आणि L49 चे दर्जेदार रोप आहे. डायरेक्ट तयार करून ठेवतो आणि जसं शेतकरी लागेल तसे घेऊन जातात. 12 एकरच्या लिंबोनीच्या संदर्भानं, कारण लिंबोनीची बाग खूप सुंदर आहे, दरवर्षीचं नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी, मधल्या काळात आम्ही 200-250 रुपये लिंबाचा भाव बघितला, त्यावेळेस असं वाटत होतं की लिंबोनीच्या जे काही शेतकरी आहेत समजा लिंबाचं उत्पादन करणारे ते तर लखपती झाले असतील. काय अनुभव वाटतो लिंबोनीच्या शेतीचा? लिंबोनी सहज 1-2 लाख रुपये एकरी देऊन जाते, काही भाव कमी जास्त असो काही असो, वर्षाकाठी चढ उतार कसा जरी असला तरी. सरासरी सीझन किती भेटतात? 1-2 लाख रुपये भेटतात, 1-2 लाख रुपये वार्षिक, लाखाच्या खाली येत नाही. आणि 12 महिने थोडं चालूच राहते. फळबाग घेतली समजा आपण, तर ह्या सगळ्या 3-4 फळबागापैकी तुम्हाला उत्पन्न देण्याच्या संदर्भात चांगली कुठली वाटली? मला तिन्ही बाग आवडते, सीताफळ आवडते, पेरू आवडते आणि लिंबूही चांगले. लिंबूला पाणी जास्त लागते, सीताफळाला आणि पेरूला 6 महिने पाहायचंच नाही त्या बागेकडे. उत्पन्न झालं की त्याला तानावर सोडून द्यायचं आणि 6 महिने काही कामच राहत नाही त्या बागेमध्ये. छाटणी करून नंतर डायरेक्ट पावसाची वाट बघायची. ठीक आहे. आता जी काही सुपर गोल्डन
ते 10 एकर 10 एकरचा बघितले त्याच्या संदर्भात कसं आहे का आता फळबाग ती आता नेमकेच लावून 2.5 वर्ष झाले ह्या वर्षी कुठं कुठं फळं लागलेत अच्छा तर ते सुरू होईल आता पुढच्या वर्षी ते सुपरगड गोल्डन कसपटेचे आहे बारशीचे त्यांच्याकडून रोपटे आणून लागवड केलेली आहे ती आणि त्याच्या हे फळं संपल्याच्या नंतर ते फळं सुरू होतात त्याची टिकवण क्षमता चांगली आहे त्याच्यामुळे त्याला बाजारभाव आपल्याला दूर नेता येईल आणि त्याचे चांगले पैसे होतील बरं आता दुसरा मेन मुख्य मुद्दा शेळी पालनाकडे वळायचं कसं वाटलं म्हणजे कशामुळं विचार कसा आला या फळबागेमध्ये परत आता जवळपास तुमचं 60, 65, 70, 68 काहीतरी संख्या झाली शेळी तर त्या संदर्भात थोडक्यात आता फळबागे शेतातले काम संपले होते आता काय झाडाचं तोडायचं आणि विकायचं एवढंच काम राहिलं होतं त्याच्यामुळे एक जोड व्यवसाय करावा वाटला आणि त्याच्यामुळे शेळी पालनाकडे वळलो आणि याच्यामध्ये जे सतत होणारं गवत आहे बागेमध्ये ते याला कुठं कुठं आंतर मशागतही करता येत नाही ट्रॅक्टरही चालत नाही बरोबर मग तिथं राऊंडअपची फवारणी करावी लागते बरोबर मग ते राऊंडअपही टळावं आणि शेतीलाही खायला भेटेल आमचं गवतही कमी होईल आणि त्याच्यातून उत्पन्नही भेटेल आणि शेणकैतही भेटेल असे एक 2-4 गोष्टी ज्याच्यामध्ये फायदा वाटला त्याच्यामुळं तुमचे व्हिडिओ बघून शेळी पालन चालू केलं शेळ्या हे लिंबुणीच्या बागामध्ये फिरून येतात दिवस 1-2 तास सोडतो 1-2 तासामध्ये चांगल्या जगून येतात सीताफळ आणि लिंबुणीमध्ये जगतात 6 महिन्यापासून शेळी पालन चालू आहे पिल्लं वगैरे तुमच्यापाशी जन्मलीत पण पहिली पण पिल्लं जी आणली होती ती मोठी झालीत कसा अनुभव वाटतो काय म्हणजे काहीच नाही खूप सोपं वाटतंय काही अडचण वाटत नाही आणि सहज चालता चालता व्यवसाय होतो आणि करमणूकही होती जनावरांचा लढाई लागतो सहज होते सगळं शेतीमध्ये फळबाग असो किंवा कुठलंही असो माणसाची उपस्थिती जो करणार आहे त्याची किती महत्वाची आहे खूप उपस्थिती आहे उपस्थिती नसेल तर मला म्हणजे खूप अवघड वाटते उपस्थिती स्वतः मालकाची लागतीच मालक जर नसला तर मग ते काय पाणी हालत नाही आपल्याला इथं पूर्ण वेळ देणं द्यावंच लागतं हो मत्स्यपालनाच्या संदर्भानं थोडस सांगत होते तुम्ही की नियोजन करायचंय म्हणून हो हो तर दोन्ही शेततळ्याचा उपयोग करून घ्याला कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीवर डोकं लावता आम्हाला माहिती हो हो तो पण एक प्रोजेक्ट झाल्याबरोबर आम्हाला नक्की कळवा कारण व्हिडिओ करायचा त्याचा पण त्या संदर्भानं मित्रांनो एक चौफेर बाजूने जर बघितलं दोन शेततळी खूप मोठ्या स्वरूपातली आणि 12 एकर लिंबोणी 12 एकर सीताफळ 10 एकरचं सुपर गोल्डन सीताफळ इकडं सरदारचा L49चा पेरू ह्या सगळ्या गोष्टी एक प्रगतशील शेतकरी जे की प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी नवीन करतात आणि ते केलेलं सर्व तुमच्यापर्यंत आणायची मला तरी महत्त्वाचं वाटलं आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातले उजळांबा गाव आहे तालुका जिल्हा परभणीच आहे आणि प्रगतशील शेतकरी आहेत 1-2-3 वेळेस फार्मवर येऊन गेले पण माझी भेट नव्हती झाली काल मला रामेश्वर म्हणला म्हणून आज म्हणलं स्वतः जाऊन भेट घ्यायची आलो बघितलं आधी 1-2 तास आम्ही सगळं फिरून बघितलं नंतर म्हणलं एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे कारण इतकी मेहनत करतात प्रत्येक गोष्टी सरकारनं नावाजलेलं आहे पुरस्कार देऊन प्रत्येक गोष्टीच्या संदर्भानं तर माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे तुमच्या आजूबाजूला पण असेच काही प्रगतशील शेतकरी असतील नक्कीच त्यांचं नाव नंबर आणि त्यांचं कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य आहे ते मला कमेंटमध्ये एकदा लिहून पाठवा मोबाईल नंबर द्या पत्ता द्या मी नक्की त्या ठिकाणी येऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल कारण महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला असे जे काही कष्ट करून जगासाठी काहीतरी किंवा आपल्या सर्वांसाठी काहीतरी जे देऊ इच्छितात त्यांची माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुमचे पण मनापासून धन्यवाद ठीक आहे